महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वडाळी अंजनगाव सुरजीता बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा पठन 3 महिन्यांपासून सुरू होतं। त्यांचा समारोप कार्यक्रम उपस्थित धनु समुदाय हर्ष उल्हासात साजरा झाला। बुद्धधम्म हे मूल्य मानवाच्या मेंदूची क्रांती घडवू शकतात व परिवर्तन होऊ शकते असे उद्गार मान्यवरांनी काढले। यावेळी उपस्थित विजयराव रायबोले, मनोज मेंढे, अरुण रायबोले, सुशील अभ्यंकर गावंडे व रमेश सावळे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते। भीमाची पुण्याई आम्हा मानू सकी दे, त्यांना दिलेला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध, गौतम बुद्धाचे विचार सर्व लोकांना समजावे त्याकरिता बुद्ध अँड इज धम्म या ग्रंथाचं वाचन इथं करण्यात आलेलं आहे। बुद्धाचा धम्म हा नुसता वाचनासाठी किंवा ऐकण्यासाठी नसून तो आचरणात आणण्यासाठी आहे। ते आचरण बौद्ध उपासकच नाही, संपूर्ण जगानं करावं, प्रत्येक माणसानं करावं हा विचार, बुद्धाचे विचार लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा उपक्रम होता आणि अत्यंत शांतीपूर्वक असा हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला। मधून पानाची पाता वीरमणी सिक्का पदम समाध्यामी त्याचा अर्थ काय होते आपल्याला सांगायचा आहे। तू प्राणी हिंसा करणार नाही, पुढे वाट मांग सपाट अशा परिस्थिती झाली नाही पाहिजे, कारण प्राणी हिंसा करणार नाही आणि प्राणी हिंसा करण्यास प्रयत्न करणार नाही। अजिंक्य धानावेरमणी सिक्का पदम समाध्यामी अजिंक्य धानावेरमणी सिक्का पदम समाध्यामी याचा अर्थ कोण सांगतो काय होते? काहीच माहित नाही बोलणार नाही आणि कोणी करू नका वाजवा टाळ्या वाजवा रे, कारण की गावे सुमेचे चारा वेरवणी शिक्का पदम समाधे आम्ही। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळ अंजनगाव सुरजी।